निकालावर प्रतीक असतो निकालावर निकालाचा अपडेट घेऊया किंवा तिथं निकाल काय कसब्यात अपेक्षेप्रमाणे कसब्यात आघाडीवर आहे काय सांगाल सावकाश 40 वर्ष भारतीय जनता पक्ष हा फक्त शिवसेनेच्या पाठिंब्याने जिंकून मी हे रिपीट करतो की कसब्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानं होत आला. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याचा परिणाम कसब्यात दिसतो. चिंचवडचे पूर्ण निकाल येऊ द्या. मला खात्री आहे की चिंचवड मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पक्षाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. चिंचवडची जागासुद्धा येईल. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. तिथं मतदान जरा जास्त झालेलं आहे. तिरंगी लढत आहे पण आता पाहतो. पण कसब्याविषयी आम्ही सगळे खात्रीनं सांगत होतो की भारतीय जनता पक्षाचा हा गड हा कोसळणार. चिंचवड हा काय भारतीय जनता पक्षाचा गड नाही. ते एका कुटुंबाची तिथे मक्तेदारी होती जगतापांची आणि तिथे पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो असं म्हणतात. हा जगताप पॅटर्न काय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. बापट सरांना खरं तर कसब्यामध्ये कशा पद्धतीने आणलं तुम्ही पाहलात आणि तिकडचा निकालाचा कल थोडासा वेगळा दिसतोय. मी आत्ताच सांगितलं की गिरीश बापट असतील त्याच्या आधी स्वतः मुक्ताताई टिळक त्यांनासुद्धा ज्या पद्धतीनं 2-3 वेळा विधिमंडळात मतदानासाठी आणलं स्वतः जगतापानं आणलं होतं. हे अमानुष राजकारण आहे बरं का. निष्ठा वगैरे सगळं ठीक आहे पक्षाप्रती वगैरे जे बोलतात ते पण हे अमानुष राजकारण आहे की एक व्यक्ती तिला चालता येत नाही काही समजत नाही आजारी आहेत त्या. अखेरच्या घटका मोजतानासुद्धा त्यांना तुम्ही तुमच्या 1-2 मतांसाठी धरून आणलं. लोकांना हे आवडत नाही आणि महाराष्ट्रात विशेषतः कसब्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं जवळजवळ कॅम्पस केला पोलीस अधिकाऱ्यांचा वापर. तरीही महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत पुढे ते जिंकून एका बाजूला सगळे हे मंत्रिमंडळ असताना दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे मात्र तिथे आदित्य ठाकरे यांच्या कसब्यातील रोड शोला सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडी ही या महाराष्ट्रात किती मजबूतीनं पुढे जाते याचं कसबा हे एक ज्वलंत उदाहरण. ज्या कसब्यात गेले 40 वर्ष किमान भारतीय जनता पक्ष हा फक्त शिवसेनेच्या पाठिंब्यानंच जिंकून आला. मी हे रिपीट करतो की कसब्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानं होत आला. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याचा परिणाम कसब्यात दिसतो. चिंचवडचे पूर्ण निकाल येऊ द्या. मला खात्री आहे की चिंचवड मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पक्षाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. चिंचवडची जागासुद्धा येईल. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. तिथं मतदान जरा जास्त झालेलं आहे. तिरंगी लढत आहे पण आता पाहतो. पण कसब्याविषयी आम्ही सगळे खात्रीनं सांगत होतो की भारतीय जनता पक्षाचा हा गड हा कोसळला. चिंचवड हा काय भारतीय जनता पक्षाचा गड नाही. ते एका कुटुंबाची तिथे मक्तेदारी होती जगतापांची आणि तिथे पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो असं म्हणतात. हा जगताप पॅटर्न काय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. बापट सरांना खरं तर कसब्यामध्ये कशा पद्धतीने आणलं तुम्ही पाहलात आणि तिकडचा निकालाचा कल थोडासा वेगळा दिसतोय. नाही मी आत्ताच सांगितलं की गिरीश बापट असतील त्याच्या आधी स्वतः मुक्ताताई टिळक त्यांनासुद्धा ज्या पद्धतीनं 2-3 वेळा विधिमंडळात
मतदानासाठी आणलं, स्वतः जगतापण आणलं होतं, हे अमानुष राजकारण आहे. बरं का, निष्ठा वगैरे सगळं ठीक आहे, पक्षाप्रती वगैरे जे बोलतात ते, पण हे अमानुष राजकारण आहे की एक व्यक्ती तिला चालता येत नाही, काही समजत नाही, आजारी आहेत त्या. अखेरच्या घटका मोजतानासुद्धा त्यांना तुम्ही तुमच्या एक दोन मतांसाठी धरून आणलं, लोकांना हे आवडत नाही. आणि महाराष्ट्रात विशेषतः कसब्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं जवळजवळ कॅम्पस केला होता, पोलीस अधिकाऱ्यांचा वापर झाला, प्रशासनाचा वापर झाला, तरीही महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते पुढे आहेत खूप, ते जिंकून येतील. एका बाजूला सगळे मंत्रिमंडळ असताना दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे, मात्र तिथे आदित्य ठाकरे यांच्या कसब्यातील रोड शोला सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.